अनेक घरांमध्ये हनुमंताचं पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना केली जाते. मंगळवार शनिवार हनुमानांची विशेष पूजा केली जाते. शनि साडेसाती शनिदोषाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी हनुमंताचं पूजन केलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमंतांच्या काही प्रिय राशी सांगितल्या गेल्यात, ज्यांच्यावर विशेष हनुमानजींची कृपा लागते. हनुमानजींची मनापासून पूजा करणाऱ्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात. कोणत्या आहेत त्या चार राशी, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. ज्योतिषशास्त्रानुसार एकूणच चार राशी अशा आहेत ज्या भगवान हनुमानाला खूप प्रिय आहेत आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच सदैव त्यांच्या पाठीशी असतो असं म्हणतात. त्यातली पहिली प्रिय रास म्हणजे मेष राशी. मेष ही हनुमंतांची प्रिय रास मानली जाते. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. हनुमानजींची विशेष कृपा या राशींच्या व्यक्तीवर असते असं म्हटलं जातं. या लोकांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असल्याचं सुद्धा म्हटलं जातं. भगवान हनुमान या राशींवर नेहमी प्रसन्न असतात असं म्हणतात. कौशल्य, ज्ञान आणि चतुराईनं या व्यक्ती पैसे कमवू शकतात. या राशीच्या व्यक्तींनी दर मंगळवारी हनुमानजीची पूजा करावी. असं केल्यानं सर्व संकट दूर होऊ शकतात. शिवाय महिलांना सौभाग्य प्राप्ती होऊ शकते असं सांगण्यात येतं. बजरंग बलीच्या शुभ आशीर्वादाने मेष राशीच्या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकत नाही असं मानलं जातं. यानंतर आहे सिंह राशी. सिंह ही हनुमानाची प्रिय रास मानली गेले. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. हनुमानजींची विशेष कृपा या राशींच्या व्यक्तींवर असते असं म्हणतात. या राशींच्या लोकांच्या जीवनातील समस्येपासून बजरंग बली स्वतः संरक्षण करतात. हनुमानजींच्या कृपेनं पैशाचा ओघ सुरू राहतो. हनुमानजींच्या कृपेनं कधीही यांना पैशाची कमतरता भासत नाही आणि सिंह राशीच्या व्यक्ती करिअर आणि व्यवसायात प्रगती करू लागतात. या व्यक्तींना हनुमानजींच्या कृपेनं विशेष लाभ होतो. शिवाय नेतृत्व क्षमता वाढीस लागते. हनुमानजींची पूजा केल्यानं या राशींच्या लोकांच्या सर्व समस्या लगेच दूर होतात असं म्हणतात. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हनुमंताची विशेष कृपा प्राप्त होते असं म्हणतात. हनुमानाच्या कृपेनं या राशींची व्यक्ती त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकतात. हनुमानाच्या कृपेनं कामे यशस्वी होतात. शिवाय ते अत्यंत फलदायी ठरू शकतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी हनुमानाची पूजा केल्यानं खूप फायदा होतो असं म्हणतात. याबरोबरच आर्थिक स्रोतांच्या कमतरतेचा फटका बसत नाही असं सांगण्यात येतं. त्यानंतरची हनुमानाची प्रिय रास म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांवर विशेष हनुमानाचा आशीर्वाद असतो असं म्हणतात. या राशीच्या लोकांना हनुमानजी अतिरिक्त लाभ देतात. या राशींची लोक त्यांच्या सर्व कामात भरभराट करतात. शिवाय बजरंग बलीच्या कृपेनं त्यांचे कार्य अडथळ्यांपासून मुक्त होऊ शकतात. कुंभ राशीच्या व्यक्ती आनंदी समृद्ध जीवन जगतात. त्यांची आर्थिक स्थितीही अनुकूल असते. या राशींच्या व्यक्तींनी नियमितपणे हनुमानजींची पूजा केली तर ते लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे या लोकांना दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाण्याचा सल्ला दिला जातो. तर या चार राशींमध्ये तुमची राशी आहे का किंवा तुमची राशी काय आहे, ज्याच्यावर कोणत्या देवाची कृपा आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.